यवतमाळमध्ये पुलावरून एसटी वाहून गेली आहे. एसटीमध्ये 6 जण असल्याची भीती निर्माण झाली होती. उस्मानाबाद, बीड आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडला. पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर यवतमाळमध्ये जोरदार पाऊस बरसला. यामध्ये पुलावरून पाणी वाहत होतं, त्यामध्ये एसटीही वाहून गेली. या एसटीमध्ये 6 जण असल्याची भीती वर्तवण्यात आली. उस्मानाबाद, बीड आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसानं दमदार बॅटिंग केली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं मोठं नुकसान झालंय. अनेक शेती या पाण्याखाली गेल्यात.